भंडाऱ्याची उधळण म्हणजे इथे अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट झाली. जवळ 12 दिवस या हॉस्पिटल लावतो. आता 8 दिवस आता होम क्वारंटाईन डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे 8 दिवस होम क्वारंटाईन राहणार आहे. पण प्रकृती चांगली आहे. असं आहे, कोणाच्या दबावाचा याच्यामध्ये प्रश्न नाही. संजय राठोडच्या बाबतीत नियमानुसार चौकशी होणार आणि जे काही चौकशीमध्ये समोर येईल त्या पद्धतीनं पुढे काय समोरचं काय एक्झॅक्टली काय घडलं काय नाही सगळं समोर आल्यानंतर पुढचा त्यानिमित्तानं राज्य शासन निर्णय घेणार. ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत पहिले सांगितलेलं आहे की व्यवस्थित नियमानुसारच चौकशी होणार. जे काही विरोधी पक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आमचं जे पोलीस खातं आहे मुंबई आपल्या पुण्याचे पोलीस आहेत ते व्यवस्थित तपास करत आहेत. अनिल बाबू, तुम्ही म्हणताय की व्यवस्थित चौकशी होईल, मात्र दुसरीकडे प्रत्येक जण विरोधी पक्ष जे म्हणताय त्याच्यात तथ्य नाही असं म्हणताय. जर पहिलेच आपण कन्क्लुजनला आलो आहोत तर मग चौकशी कशी व्यवस्थित होणार? इतके दिवस एखादा मंत्री हा राज्याचा गायब कसा असू शकतो? नाही, तो कुठे आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृह खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की नियमानुसार चौकशी होणार आणि जे काही सत्य असेल ते महाराष्ट्राला सत्य माहीत होईल. जे काही चौकशीमध्ये समोर येईल ते सर्व महाराष्ट्राला माहीत होईल आणि नियमानुसार कारवाई होणार. नियमात संजय राठोडची चौकशी बसते का साहेब? मैं उसकी अभी बंबई जाऊंगा तो जानकारी देता हूं उसकी क्या है. तो अनिल बाबू, आपल्याला वाटतं का की नैतिक जबाबदारी समजून संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे? नाही, एकदा कसं आहे की एकदा संपूर्ण चौकशीचा रिपोर्ट पुढे आल्यानंतर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर मग राज्य शासन निर्णय घेईल. मधल्या काळामध्ये जे ट्विटच्या बाबतीत चालू होतं, सेलिब्रिटीच्या ट्विटच्या बाबतीत, त्या सेलिब्रिटीच्या ट्विटच्या बाबतीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी जे सांगितलं होतं की आम्ही ज्या सेलिब्रिटीच्या ट्विट्स आल्या आहेत त्याच्या बाबतीत BJP आय टी सेल याची चौकशी करू, BJP जो आय टी सेल आहे त्याची चौकशी करू. पण माझ्या तोंडी विपर्यास करून लता मंगेशकर चौकशी करणार, सचिन तेंडुलकरची चौकशी करणार अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या. त्या बाबतीत मी खुलासा करू शकतो की असं आहे, लता दीदी आमच्या दैवत आहे. सचिन तेंडुलकर संपूर्ण प्रत्येक माणूस भारतातला त्यांना मानतो. अशांचा चौकशी करायचा प्रश्नच नव्हता. माझा जो आदेश दिला होता तो भारतीय जनता पार्टीचा जो आय टी सेल आहे त्या आय टी सेलची चौकशी, की त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का. आणि प्रिलिमरी जी चौकशी आम्ही केलेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलचे प्रमुख आणि 12 इन्फ्लुएन्सर्स यांचे नाव समोर आलेले आहेत आणि पुढील चौकशी रिसर चालू आहे. अनिल बाबू, दोन तरुण सुद्धा गायब आहेत, नुसतं संजय राठोड नाही तर ते दोन तरुण सुद्धा सापडत नाही आहेत. नक्की आतापर्यंतच्या चौकशीत काय समोर आलेलं पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही? मी पहिले सांगितलं नियमानुसार कारवाई होणार. चित्रा वाघ यांनी ट्विट केलेलं आहे की त्यांना धमकी दिली जात आहे, त्याला सरकारचं पाठबळ आहे. साईबाबा जो नागपूर जेल में उनको रखा गया है, बीच में उनको कोविड की थोड़ी तकलीफ हुई थी, उनको अस्पताल में भेजा गया था ट्रीटमेंट के लिए, उनका ट्रीटमेंट चालू है. और जो हमारे जेल विभाग है उसके ऊपर उनके
सेहत के ऊपर पूरा ख्याल देखे। चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं की त्यांना धमकी येत आहे, हिंदी मध्ये सरकारचं पाठबळ आहे, हिंदी मध्ये। छत्रपतींचा विचार म्हणजे